नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काकडीला जे निमेटोड असेल किंवा सूत्रकृमी याला आपण म्हणतो मुळ्यांना गाठी गाठी येणं, यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ आहे की जेणेकरून आपल्या काकडी पिकाला जे सूत्रकृमी असेल निमेटोड असेल ते यापासून आपल्या पिकाला कशा पद्धतीने वाचवता येईल, त्यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ. आपण या व्हिडिओमध्ये एक माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की काकडी पिकाला सूत्रकृमी निमेटोड कशा पद्धतीने कव्हर करता येईल, त्यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघणार आहे. आणि हा मित्रांनो, अजूनपर्यंत आपण जर कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अजून भरपूर व्हिडिओ आहेत ते प्रथमतः आपल्यासाठी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बेल आयकॉन दाबायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे सूत्रकृमी असं निमेटोड असेल, तुम्ही फोटो पण बघितला असेल की याच्या मागचे येण्याचे कारण काय असेल, तर निश्चितच मित्रांनो यामध्ये आपण सूत्रकृमी निमेटोडला कशा प्रकारे कंट्रोल करता येईल, कशा पद्धतीने प्रतिबंधक आपल्याला त्याच्यावरती उपाय करता येईल, तर आज ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच मित्रांनो निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, जी वेलवर्गीय पिकं असेल यामध्ये काकडीचे पीक आहे, या काकडीला सर्वात जास्त प्रादुर्भाव या ठिकाणी निमेटोडचा आढळून येत असतो. निमेटोड याला काकडी पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये आकर्षित होत राहतो मुळांना गाठी येणं. तर मित्रांनो, याला प्रथमतः आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी जमिनीतील ज्या सूत्रकृमी असतील याला पहिल्यांदा आपल्याला नाश करण्यासाठी या ठिकाणी बायर कंपनीचं व्हॅल्युम प्राइम आहे ते 1-500 ml या सुरुवातीच्या स्टेजमध्ये साधारणपणे काकडी लागवड केल्यापासून 10 ते 12 दिवसाच्या आत या ठिकाणी आपल्याला व्हॅल्युम प्राइम 1-500 ml या ठिकाणी देणं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला कंट्रोल येणारच आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पॅसोनोमायसिल जे बॅक्टेरिया फॉर्ममध्ये आहे ते या ठिकाणी आपल्या त्यांचा सुद्धा वापर करून घ्यायचा आहे. पॅसोनोमायसिल चांगल्या चांगल्या कंपन्यांचं मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे, चांगल्या कंपन्यांचं या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून रिझल्ट चांगले मिळतील. निश्चितच मित्रांनो, जे काकडी पीक आहे त्या काकडी पिकाला आपल्याला या ठिकाणी निमेटोड म्हणजेच मुळांना गाठी झाल्यामुळं हा रोग होत असतो, याच्यामुळे आपल्याला काय दुष्परिणाम होऊ शकतात, तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी आपला दुष्परिणाम असे घडून येतील की ज्या मुळांना गाठी असल्यामुळे जे आपण जमिनीमध्ये कोणतंही खत म्हणा, विद्राव्य खते म्हणा किंवा लिक्विड खत जे असते ते आपण देणार आहोत ही आपल्या पिकांना जाणार नाहीये. मित्रांनो, ज्या ठिकाणी मुळांवाट जे अन्न नलिकेमधून जे खत आपण देणार आहोत, जे अन्नवरती जाणार आहे पिकांना शेंड्यापर्यंत ते जाणार नाही, कारण मित्रांनो त्याची मुळीच जर लॉक झाली तर ते खालचे जे अन्न आहे हे वरती जाणारच नाही. त्यासाठी मित्रांनो आपल्याला निमेटोड म्हणजे पॅसोलोमायसिन या ठिकाणी कंट्रोल करणं चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे. शक्यतो मित्रांनो या ठिकाणी केमिकल शक्यतो देण्यासाठी टाळण्याचा एक प्रयत्न करा. बॅक्टेरिया फॉर्म चांगल्या पद्धतीमध्ये अव्हेलेबल आहे त्याचा वापरण्याचा प्रयत्न करा, की बॅक्टेरिया फॉर्म वापरल्यामुळे आपल्या जमिनीचं सुद्धा हानिकारक नाही, त्याचबरोबर बॅक्टेरिया काउंट वाढवल्यामुळे आपल्या जमिनीला सुद्धा एक चांगल्या प्रकारची सुपीकता मिळणार आहे. त्यासाठी पॅसोलोमायसिन हा घटक असलेला जो घटक आहे तो या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे की येणाऱ्या ज्या निमेटोड असेल या काकडी पिकाला त्याच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कव्हर करता येणार आहे. आणि आपल्याला कव्हर केल्यामुळे जे काकडी पीक असेल हे चांगलं तजेलदार झालेलं दिसून, हिरवंगार झालेलं दिसून, वाढ चांगली झालेली दिसेल, अन्ननलिकेतून जे अन्न जाणार आहे शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीपर्यंत ते चांगल्या पद्धतीमध्ये दिसणार आहे. खालून जी आपण वॉटर सोल्युबल युक्त जी खतं देणार आहोत ही चांगल्या पद्धतीने पिकाला लागू पडणार आहे. जी खतं लागू पडल्यामुळे आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये उत्पन्न फुलं फळ अपेक्षित चांगले मिळणार आहे, त्याचबरोबर माल सुद्धा उत्पन्न सुद्धा टनेज सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे. निश्चितच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोन कॉम्बिनेशनमध्ये एक सांगण्याचा प्रयत्न केला की सुरुवातीच्या 8-10 दिवसामध्ये या ठिकाणी बाहेर कंपनीचं व्हॅल्युम प्राइम वापरू शकतो, त्याचबरोबर जे बॅक्टेरिया किटमधलं पॅसोलोमायसिन असेल किंवा जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाच्या किट बरोबर आपण पॅसोलोमायसिन सुद्धा देऊ शकतो, ते सुद्धा या ठिकाणी आपण वापरलं तरी सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीमध्ये याचा फायदा ठरणार आहे. तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी पॅसोलोमायसिन आपण आपल्या साधारणपणे 21-25 दिवसाच्या आतमध्ये कधी पण सोडू शकता की जेणेकरून आपल्या पिकाला जे निमेटोडचे जे गाठी असतील त्या गाठी नाश करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. निश्चितच मित्रांनो याच्याबरोबर देताना शक्यतो मायक्रोराइजरचं कॉम्बिनेशन द्या, कारण ज्या गाठी आहे या गाठींमधून नवीन मुळे ऍक्टिव्ह करण्यासाठी या ठिकाणी आपलं मायक्रोराइजर चांगलं काम करणार आहे. किंवा व्हॅम आहे ते निश्चितच आपल्याला या ठिकाणी जर व्हॅमचं कॉम्बिनेशन जर दिला किंवा मायक्रोराइजरचं कॉम्बिनेशन दिला तर निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या या ठिकाणी नवीन रूट ऍक्टिव्ह होऊन आपल्या मुळांना नवीन रूट ऍक्टिव्ह होऊन जे अन्नद्रव्य आहे हे खालून वरती शेंड्यापर्यंत नेण्याचं काम हे रूट डेव्हलपमेंट करत असतं. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला रूट डेव्हलपमेंटचं काम सुद्धा त्या पद्धतीनं चांगलं महत्वाचं आहे. त्यासाठी निश्चितच मित्रांनो
अशा पद्धतीमध्ये नेमाटोडसाठी एक दोन शब्द आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, निश्चितच तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.